तर बघा जयेंद्रदादा बोडके साहेब यांच्याकडून देखील माझा खूप मोलाचा सन्मान झाला कारण त्यांनी सांगितले होते की बाळू बडील तुम्हाला एक भेट वस्तू द्यायची मला त्या स्पर्धेत द्यायला मिळालं नाही त्यांना बाहेर जायचं होतं पण आज त्यांनी दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा कारण तुमची आठवण आम्ही जेव्हा जेव्हा वस्तू पाहू तेव्हा तुमच्या आम्हाला आठवण येत राहणार तर मागच्या दिशेने जाऊया गोलंदाजी मार्कवर येतोय तिसगाव संघाच्या माध्यमातून सौरभ येतोय चार सवकार साठी दोन हजार एक हजार रुपये पहिला चेंडू ऑन साइड ला वळवलं या वेळेला चेंडू चालला वेगाने यावेळेला आपण बॅकवर्ड स्कोअरला गुड रनिंग बिटवीन द विकेट बघा योगी, योगी भाने यांच्याकडून पारितोषिक आलेले अडवली चषकाचे आयोजक तीन चौकारासाठी हजार रुपये तीन षटकारासाठी दोन हजार रुपये योगी भाणे जर आपण आला असाल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक अधिक स्वागत आहे विजय पवार आणि विजय भाणे आणि विजय पवार आणि करण भानेसाठी पारितोषिक काही हरकत नाहीये आपण पाहू शकतो योगी भाने जर आपण आला असाल योगेश भाणे तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत कल्पेश आपण आला असाल हा चेंडू सुरेख फटका इनफिल्ड वरून एक्स्ट्रा कावरला चेंडू चिरत चालला यावेळेला षटकार हे विजय पवार हा असा एक बॅटर आहे ना साई आम्ही नेहमी सांगतो की अडवली गाव म्हटलं तर विजय पवार और... त्यानंतर आमचे चार गुणलेखक कल्पेश असतील आपण प्रभाकर असतील आणि बिपिन दुबे आणखीन एक गुणलेखकचं नाव मी थोडंसं राहिलं माझ्याकडनं भूषण भाने आता या चार गुणलेखकांचं मला नाव घेणं गरजेचं राहणार आहे कारण बिपीनचं चा घेऊन चालणार नाही चा। त्याचं सौरभ चेंडू पुन्हा एकदा बॅक पडतो पंच ला जवा फटका चेंडू चाललाय कवर सी पार दमदार चौकार काय बॅटिंग करतोय विजय पवार नावातच विजय ना साई त्यामुळे बॅटिंग बघा काय चांगली करतो करते धावसंख्या धावफल का ती वेगाने वाढते तेरा धावा धावफल का ती काल देखील स्पर्धा मी अडवली चर्चा केली जबरदस्त स्पर्धा मुकेश भाने आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून द गोलंदाजी मार्गावर सौरभ लेफ्टमर आहे मारा करतो अचंड पुन्हा एकदा बॅक वर जाऊन कटचा बॅटिंग आवडली असेल तर विजय जबरदस्त बॅटिंग काय एक क्रिकेट किती सहजतेने दाखवून दे दोन अजून एक चौकार मारला तर हजार रुपयाचा मिळेल योगी भाणे यांच्याकडून साई आहेत योगेश भाणे जर आला असेल तर योगेश भाणे या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे जबरदस्त क्लासिकल बॅटिंग साई का असताना दाखवून दोय का या खेळाडूला जास्ती मागण्यास शहरी विभागातून देखील हडवली गावचं जर खऱ्या अर्थाने नाव कोणी मोठं केलं असेल ना तर राव विजय पवार बिपिन दुबे आणि त्यानंतर मथुर बैलाचे मालक राहुल पाटील पण हे खेळाडू आता यंगस्टर आहेत ना जबरदस्त चांगली काम केले सौरभ पुणे दगलून त्याच्या माकवर चेंडू तिरक्षक बीट होतोय चेंडू वेगाने चालला यावेळेला फाईन दोन तर इथून कम्प्लीट केल्या जात पाहिजे तिसरी होते का यावेळेला तीन ने धाव दोन ने धावसंख्या वाढते धावसंख्या दहा फलक आपण पाहू शकता यावेळेला एक कोणीस धावा एक चौकाराला चौकाराला पारितोषिक देखील मिळालं असतं ना राज टाकले देखील तेच सांगतायत सौरभ चेंडू जबरदस्त वेगवान चेंडू होता प्रत्युत्तर नव्हतं यावेळेला विजय पवारला इथे डॉट चेंडू काढतोय डॉट चेंडूची चेंडू चेंडू समाप्ती षटक संपलंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता जन्मन अडवली संघ प्रथम बॅटिंग करताना एकोणीस थांबा साई आज गावात ना चार गुणलेखक झालेत प्रभाकर असतील आपण बघितलं भूषण असतील कल्पेश असतील बिपिन असतील काल जबरदस्त गुणलेखन केलं कल्पेशने देखील भूषणने देखील प्रभाकरने देखील प्रभाकर अजून एक गुणलेखन कोणतरी होता पण त्याचं नाव मला माहिती नाहीये दर्शन भाने म्हणजे आता अडिवली गावची ओळख एक वेगळी होईल गुणलेखक म्हणजे पाच गुणलेखक अडवली गावात विजय पवारला कुठेतरी फायट करतील गुणलेखक काही हरकत नाही तुम्ही देखील चांगलं काम करा बिपिन सरके तुम्हाला देखील भरपूर आपण ते गुणलेखकाचं काम येईल तर याच दरम्यान जयेंद्र शेठ आमच्यापासून रजा घेताना खूप खूप धन्यवाद जयेंद्रदा त्यांचे बंधूराज देखील आपण पाहतो महेंद्र तसेच आणि नितीन म्हात्रे खूप खूप धन्यवाद पुढच्या अशा पुन्हा एकदा जोमाने ती स्पर्धा आणा खूप चांगली स्पर्धा आणली होती आपण बावीस एकर आपण बघले तर कोला ग्रुप आयोजित आपण तर चिंचपण आचक जबरदस्त स्पर्धा धाव झाले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक धावा थांबा विजय पवार जबरदस्त बॅटिंग करतोय विजय पवार आणि आपण मित्र करण भानेसाठी पारितोषिक आहे तीन चौकारांसाठी हजार तीन षटकाची दोन हजार गोलंदाजी मार्कवार येतोय या वेळेला आपण पाहू शकता ऋषभ येतोय एक डावखुरा वेगवान गो, गोलंदाज पहिल्या फेरीतील शेवटचे मॅच जिंकणारा संघ टाईक संघ फाईटबॅक करायला आज विजय पण बरे तर गायकवाडी दिसत नाही संघामध्ये चेंडू या पहिला कॉर्बे यांचा अपील होत आहे रुपेश मात्र कोण त्याची खूण करते आला झाला आपण कदाचित चेंडू न वन बाउन्सने गेला असावा डॉट चेंडूची समाप्ती अडोली संघासाठी देखील पार्शिक तीन षटकारासाठी आपण दोन हजार पार्श्विक तीन चौकारासाठी हजार रुपयाचं आणि विकेट हॅटिंगसाठी हजार रुपयाचं दोन हजारचा पार्श्विक गणेश शेलार यांच्याकडून अडोलीच्या आपण तर खेळाडूसाठी पार्दर्शिक आलेलं आहे भरपूर पारितोषिक आलेले ऋषभ हा चेंडू यावेळेला कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाल मिडाव ना चेंडू जातोय लॉंगॉनला क्षेत्र शक येतो एक धाव पप्पू चांगला कॉल देतो यावेळेला पप्पू भाने एक सिनियर खेळाडूची भूमिका मैदानावर आपण मित्र निभावताना धाव संख्या दहा पलकाद्या आपण पाहू शकता यावेळेला वीस धवा अशी टाकली आम्हाला खूप चांगली माहिती देत आहेत अशीच टाकली आम्हाला खूप चांगली माहिती देतात ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोचवतोय तर मगाशी त्यांनी आमच्या अजकांना सांगितलं की मी गुणलेखनाचं काम करणार आहे आशिष धन्यवाद त्याबद्दल तुम्हाला आशु हा चेंडू यावेला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर ना उडवलाय आणि चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर सी मारशा पार शक्का पूर्व वर्षाचा अनुभव याचा जिंकडे देखिन सचिन वासू एफआर जुने खेळाडू आहेत 40 प्लस चा देखील संघ खूप चांगला आहे संदीप भाने प्रवीण सुनील भाने एक तक्कतवान संघ आहे अजून एक जर षटकार मारला तर योगी भाने यांच्याकडून 500 रुपयाचा पाचक विजू साडी योगेश भाने आपण आलासल तर या व्यासपीठावर काल त्यांच्या माध्य देखील अडवली चषक स्पर्धा खूप चांगली झाली खूप ब्युटिफुल ट्रॉफीज देखील त्या स्पर्धेमध्ये होत्या वर्ल्ड कप आपण पाहिले सर्वांचं भरपूर सहकार आले कारण तुमचं देखील आम्ही नाव घेऊ तुमचं देखील होतं त्या स्पर्धेत नाही करण नव्हता पण आता मला लागणार आहे तुमच्या बाजूला चेंडू फ्लिक केला यावेळेला वळवला चेंडूला काय बॅटिंग करतोय विजय पवार बघा चेंडू, चेंडू लेगच्या दिशेने पाठवतोय जबरदस्त बॅटिंग जणू काय नाही साई गोलंदाजा बरोबर खिलवाड करतोय विजू पवार विजय पवार ना आपण मैदानाच्या बाहेर शांत स्वभावचा खेळाडू पण मैदानात हृद धारण करतोय काय बॅटिंग करतोय धावसंख्या धा। दहा फलक आपण पाहू शकता यावेळेला तब्बल धावा दहा फलक आपण पाहू शकता या वेळेला तीस धावा दहा फलक ते आपण पाहू शकता ऋषभ हा चेंडू पुन्हा एकदा पीच खेळतात यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षक डीप बंद येतोय चेंडू चाललाय सीमारे शापार चौकार विजय पवारला थांबवायचं कसं आता था। तीसगावच्या गोलंदाजांना प्रश्न पडलाय पद्माकर आपण तर गायकर काहीतरी बातचीत करतोय त्याला आहे ते विकेट मिळाला नाहीये तर मोठं लक्ष राहील आज विजय गायकवाड देखील संघामध्ये नाहीये सागर गायकवाड आहे पण सागर देखील थोडंसं चिंतेच सावड दिसत चेहऱ्यावरती विजय गायकवाड देखील आहेत किपरच्या मागे चांगले बॅटर आहेत पण इथे जर धावा आल्याना मोठ्या तर मोठं लक्ष पार करावं लागणार आहे काहीतरी करावं लागणार आहे विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागणार आहे बॅटिंग ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे या संघाकडे देखील पण धावा मोठ्या झाल्या तर कदाचित दबाव येऊ शकतो साई गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो यावेळेला ऋषभ चेंडू कार्पेट ड्रायव्ह बघायला मिळत आहे क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय बेपन्न क्षेत्र येतोय चेंडूला फेड करतोय संख्या धावल करते पस्तीस धावा आपण पाहू शकता बघा साई बारावा खेळाडू किती संत गतीने नको नको जणू काही त्याचा कॉल तिथपर्यंत पोचेल <laughs> ना बारावे खेळाडू असल्यानं हे दबाव असतो धावा झाल्या धाव फलका दोन षटकाच्या समाप्तीनंतर पस्तीस धावा साई काही खेळाडू असतात ना त्यांना भरपूर टेन्शन असतं मैदानात जे खेळाडू खेळतात ना त्यांच्यापेक्षा जे खेळाडू असतात ना पाठी पाठीराखे त्यांना टेन्शन असतं बाराव्या खेळाडूंना भरपूर टेन्शन असतं का त्यांना माहिती आहे काय झालं तर संघात मला स्थान मिळेल या षटकात धावाल्या आल्या ऋषभच्या आपण तर सोळा पहिल्या षटकात सौरभच्या एकोणीस पस्तीस धावा धाव फलकती लागल्यात भागीदारी पस्तीसची झाली आहे पाहिजे तर तीसगाव संघाच्या माध्यमातून गोलंदा गोलंदाजी कोण येतो आहे विकेट टेकिंग गोलंदाजी करणारा कोण गोलंदाज आणलं जात आहे पाहिजे आहे मागर गायकवाड देखील विचार करतायत कुणाचा वापर करतायत पाहिजे इथून विपुलचा वापर केला जात आहे विपुल इथून मात्र काहीतरी बदलतो का चित्र पाहिजे यंगस्टर भरपूर आहेत या संघात देखील बस तीस धावा धावफल करते विजय पाच आता बॅटिंगला स्ट्रायकिंग बॅटर आहे विजय एकतीस धावांची खेळी करतोय विजयची बॅटिंग आवडल्या सगळं टाय होऊन जाईल नऊ चेंडू एकतीस धावा जबरदस्त बॅटिंग फ्लान स्टार्ट साई जे प्रेक्षक आले ना त्यांना मंत्रमुग्ध करतोय बघा चेंडू ना लगेच इनिंग संपल्यानंतर द्या आमच्याकडे जुना चेंडू येणं फार गरजेचं आहे नाही फोर्टी प्लस रेग्युलर खेळू असतो त्यांना खेळायला प्रॅक्टिसला चेंडू मिळतात ना चेंडू या पहिला आपण होता कुटना टेक चेंडूला आपण होता स्कोर रिझन बद्दल करतो डॉट चेंडू समाप्त समापते विपुल पुणे त्या गोलंदाच्या मार्कवर पहिला चेंडू चांगला फेकलाय विपुलने पुणे त्या गोलंदाची विपुल आहेत उजव्या हातानेच गोलंदाजी करतात यावेळेला चेंडूला उंच पाठवलाय लांबी देखील मिळते का पायचं आणि लांबी देखील प्राप्त झालीये चेंडू चाललाय डीप लाईक सीमार पार षटकार तर योगी यांच्याकडून पार्शिक आलेलं आहे ते म्हणजे विजयसाठी विजेच्या धावा जर बघितल्या जर बघितल्या तर सत आपण बोलले तर सदोतीस धावा झाल्यात आणि संघाची धावसंख्या संख्या एक्केचाळीस आत्ता मारू शकतोय कारण का आता वातावरण शांत झालंय म्हणतात ना वादळापूर्वीची शांतता साई आणि ती शांतता वाहूच आहे मैदानात आपण बोलले तर आक्रमण करून षटकार मारतोय का आणि चार हजारचा मानकर ठरतोय का पाहिजे सत्तेचाळीस धावा चेंडू यावेळेला बॉटमला लागलाय चेंडूचा स्क्वेअर लेग मिडिकेटच्या मधून शेतरक्षक येतोय चेंडूला फीड करतोय संधी सातत्याने हुलकवणं देते धावसंख्या धाव फुलकावरती एकोणपन्नास पंचेचाळीस धावांचं योगदान देतोय या स्पर्धेत मला वाटतं आता अजूनपर्यंत फिफ्टी झाली नाही ना साथ? एक झाली आहे का करण बेडेकरच्या कर च्या मध्ये दुसरी फिफ्टी होते का पाहिजे विपुल चेंडू पुन्हा एकदा कार्पेटच्या मध्ये विकेटला एक एकदा कम्प्लीट केली आहे पाहिजे दुसरी दाव के लिए। दूसरी दा होते का फ्लिंग झालाय गुड रनिंग बिटवीन द विकेट बघा विजू किती चित्याच्या वेगाने धावतो आणि बॅट बघा कुठून ग्राउंडिंग करतो साई दहा वाजल्या दहा फलकाती फिफ्टी कम्प्लीट एक्कावन्न धावा टाळ्या होऊन ते अडिवली संघासाठी जबरदस्त बॅटिंग विजू जबरदस्त बॅटिंग करतोय गुण लेखक आपण पाहू शकता आशिष टक्कले देखील काम वाढत आहे स्कोर त्यांना जास्त लिवायला लागतो विपुल पुणे मार्ग वर हा चेंडू खोदून काढला गे मला झेलची शक्यता आहे झेल ड्रॉप होतोय क्षेत्रक्षक आला होता लाँग ऑफ वरून डीप बन आला होता दोन धावा कम्प्लीट केला जातात धावा धाव फल करते पण पाहू शकता ज्या वेळेला दोन ने पुढे सगत त्रेपन्न धावा एकोणपन्नास धावांवरती खेळतोय पन्नास धावा झाल्या तर पारितोषिक देखील मिळू शकतोय ड्रिंक्स ब्रेकर आपण बारावे बारावा खेळू जाऊ शकता मैदानात प्लीज करते तब्बल आमचे गुणलेखक मला सांगतात अशी त्रेपन्न त्रेपन धावा योगी खेळ आपण तर योगीकडनं देखील पारितोषिक आहे पन्नास धावा जर कुठल्या गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला निलेश येतोय या निलेश इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करतोय का पाहिजे की बप्पू आता आक्रमणाला सुरुवात करतोय त्रेपन्न धावा धाव फलकती लागल्यात विजू एकोणपन्नास धावांची खेळी करतोय निलेश हा चेंडू ऑन साईड आडव्या बॅटने फेकून दिलाय चेंडू चाललाय स्क्वेअर लेग आणि मधून ब्याऐंशी धावांचा उच्चांक आहे एकोणसाठ झाले आहेत चौथर षटक प्रगती आहे अकरा चेंडूंचा खेळ बाकी साई जर बघितलं तर ऊन आणि चाललं पण डाव आपण शकतो थोडंसं वातावरण आपण जर बघितलं ना तर ढगाव वातावरण निर्माण झालंय पाऊस कधी येईल काही सांगता येत नाही पण आपण देवाकडे प्रार्थना करू पाऊस नाही आला तर चालेल महाराष्ट्रातील सर्वात मोठ्याची मोठी जत्रा आपण बोलली जना तर मशाची जत्रा सुरू आहे हा चेंडू पुन्हा एकदा वेळेला लोर फुटा चेंडू लॉफ केला आहे क्षेत्रक्षकालाय खूप चांगलं क्षेत्रक्षण वेळेला सौरभ सट्टा होऊन जाते जबरदस्त क्षेत्रक्षण दबा फलक ते पण पाहू शकता साठ एक धावेची कमतरता आहे एक धाव कमी आहे पन्नास धावा करण्याडी विजूला पारितोषिक देखील मेल योगी भाने यांच्याकडून साई भक्त आहेत अडवलीचे कोलिंदची मार्क वा निलेश वकलन एनकडून चेंडू सुरेख फाटका कॉफी बुक स्टाईलने कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय आणि पन्नास धावा इथून कम्प्लीट केल्या जात आहेत आणि एक ने धाव संख्या आपण पाहू शकता धावा झाल्या धाव फलकर ते आपण पाहू शकता एकसष्ट विजू जरा बॅट दाखवा जरा अभिनंदन करायचं विजूचं जबरदस्त बॅटिंग सर्व खेळाडू उभे राहून त्याचं अभिनंदन करतात बघा पप्पू देखील आपण तर त्याला अलिंगन देतोय आणि हजार रुपयाचं पारशिक देखील मिळणार योगी भाने यांच्याकडून जबरदस्त बॅटिंग बैटे। चांगली बॅटिंग केली जाते तीन षटकारासाठी आपण बोलले तर क्रिश भोईर हँडस बॉय फटका <laughs> हेलिकॉप्टर उडवलाय पण लँड मात्र मैद्राच्या होत नाही अखेरकार यश मिळतंय गोलंदाज निलेश यांना पण तोपर्यंत उशीर भरपूर झालाय एकसष्ट धा। धावांची भागीदारी आणि त्यामध्ये पप्पूचा वाटा होता आपण म्हणतो फक्त आणि फक्त आपण म्हणतो चार धाव्यांच पुणे लेखक करणने आपण बोलतर पप्पू ने षटकार देखील मारलाय नाही अशीच थोडेसे ना मला वाटतं कदाचित बॅटिंग बघून ना विजूचे थोडेसे ते देखील थोडेसे संभ्रमात पडले असेल काही हरकत नाही होत कधी कधी असं नवीन बॅटर ते करण भाने काही तीन चौकारासाठी हजार आणि तीन षटकारासाठी दोन हजार योगी भाने यांच्याकडून निलेश चेंडू उंच गेला यावेळेला झेलची शक्यता आहे बॅटर बाद येतोय दोन चेडू दोन महत्त्वपूर्ण इथे गडी बाद होत आहेत निलेशने चांगलं कम बॅक केलंय नवीन बॅटर तर सचिन सचिन गायकर सचिन गाय करतोय करतो सर्वात अनुभवी खेळाडू जनुमान अडुली संघाचा एक स्वस्त धावा निलेश चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये विकेट मिळवतोय निरंजन आहे पण त्याला नीलू या नावाने देखील भरपूर प्रसिद्ध आहे दोन विकेट देखील त्यांनी मिळवलं गायकवाड मध्ये आपण बदल करतो त्याला माहिती विकेट मिळवणं गरजेचं आहे इथून जर विजेचं विकेट मिळाला तर आणखी धबा कमी होतील गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता ज्या पहिला निलेश हा चेंडू ऑन साइड ला वळवलाय चेंडू चाललाय यावेळेला दोन धावा होत आहेत का पाहिजे या वेळेला आणि बॅटर बाद होतोय चांगलं कलेक्टिंग बघायला मिळत आहे त्यांच्या पाठीमध्ये सागर गायकवाडचं आणि चांगली फेके डीप मध्ये येते यावेळेला दर्शन गायकवाडचं चांगली फेके ते धावा होत आहेत धाव फल करतात पाहू शकता या वेळेला बासष्ट विकेटला फार महत्व आहे अप्पू विकेट आणि टॉसला फार महत्व असतं अस्विनच्या माध्यमाप्रमाणे नवीन बॅटर होतं दीपक दीपक भाने षटक संपलं तर नव अंतिम षटक घेऊन येतं या वेळेला आपण पाहू शकता ज्याने पहिलं षटक टाकलं तर सौरभ येतोय धावा झाला धापल का पाहिजे काय करतोय या षटकात निरंज कम बॅक करून दिलाय निलेशने मित्र म्हणेल नऊ धावा देऊन दोन गडी बाद केलेत संगीत यश देखील मिळालंय आपण बोलले तब्बल तीन गडी बाद झालेत एक दोन झेल देखील पकडले गेले सौरभ गोलंदाच्या मार्गवर हा चेंडू क्रॅकिंग कावड आहे अपिश खेळले आहेत पद्माकर आहेत तिथे खूप चांगला झेल पकडला मॅच ची गोल्डन विकेट विकेटेची विकेट, विकेट बॅटिंग आवडली तर जबरदस्त बॅटिंग फटका चांगला होता अपिश खेळते अपिश कवड राय विके पवार येतो विजयने तब्बल धावा केले आपल्या संघासाठी पन्नास धाव सगळ बाद झालाय जबरदस्त बॅटिंग खूप चांगली बॅटिंग केली बासष्ट धावा झाल्या आहेत मैदानावर ना आपण बोलले तर भरपूर धावा देखील आपण इतर होताना पाहिल्यात पद्माकरने खूप चांगला झेल घेतला एक सिनियर खेळाडू आहे आपण म्हणतो पद्माकर विजय सागर बाकी सर्व ज्युनियर खेळाडू आहे त्या संघामध्ये भरपूर ज्युनियर खेळाडू दिसतात आपल्याला सौरभ पुणे गोलंदाजी मार्कवर पण राऊंड तिकडे मार्ग होतो हा चेंडू बॅक पड गेलाय कटचा लाजबा फटगा चेंडू चाल डे पॉइंट रिजन मधून रेषा पार चौकार दाफलकर करते आपण पाहू शकता सासष्ट धावा सासष्ट आपण पाहू शकता पहिल्या फेरीतील शेवटची मॅच जो संघ जिंकेल तो माता क्रिकेट संघ काटे संघा बरोबर बॅक करेल सौरभ गोलंदाजी मार्फत बाळेगाव एनकडून सायकल ला आपण पाहू शकता बॅटरला विकी पवारला आपण पाहू शकता चेंडू ऑन पूल चेंडू चाललाय आपण तर व्यवस्थित चेंडू मिडल झाला नाही पण तरी देखील साई धावा येतात ना त्या फार महत्वाच्या धावा झाल्या धापल ते आपण पाहू शकता या वेळेला सत्तर धावा शेवटच्या षटकात धावा येत आहेत विकी पवारच्या देखील बॅडमधून दोन चौकार आल्या आहेत उपयुक्त चौकार आल्या आहेत चेंडू बाकी बघितलं फक्त आणि फक्त आपण जर विचार केला तर आतापर्यंत तीन बघा चेंडू द्या लवकर बॉल मिळालाय <laughs> कल्पेश का उठत नाही मला वाटत आज पाठवलं त्यांनी माणसं पाठवलेत कल्पेशनी <laughs> नाही स्वप्नील देखील आहेत त्यांनी सांगितलं की माणसं पाठवल्यात बसण्याची भूमिका घेतली काय हरकत नाही चेंडू होता वेगवान चेंडू होता अंतिम आपण म्हणले तर हा चेंडू डॉट गेला चेंडू, गे चेंडू बघित अंतिम षटकातील फक्त आणि फक्त दोन इथून जर एकाच मोठा फटका आला ना साई सत्तर तर झाले आहेत पण पंच्याहत्तर प्लस देखील धाव होतील तिसगाव संघाची देखील बॅटिंग खूप चांगली आहे पद्माकर आहे विजय सागर आहे सौरभ आहे ऋषभ आहे पण वाईट चिखून करतायत ऋषभ विजय किंवा पद्माकर किंवा सागर सारखा एकत्र बॅटर जर शेवटपर्यंत पण टिकला तर मॅच जिंकून देऊ शकतो इतकी ताकद या बॅटरांकडे सौरभ पुणे गोलंदाजी मार्कवर चेंडू यावेला बॅटर बाद होत क्लीन बोर्ड झालाय बघायला मिळाला असता अजून एक बॅटर बाद होत या धाव संकेत तब्बल गडी बाद झाल्या तर आमच्या आमचे गुणलेखक सांगतात आशिष पाच बॅटर बाद झालेत प्रभाकर एक चांगला क्रिकेटर एक चांगला गुणलेखक एक चेंडू चा खेळ बाकी आहे प्रभाकर साठी यांच्याकडून पाचशे बदली मला वाटतं जास्ती कॉल करतोय मला वाटतं त्यांच्याकडे फोन असणारे तेच फोन करतायत जबरदस्त चेंडू वेगवान चेंडू डॉट चेंडूची समाप्ती <laughs> वेग प्रचंड होता ना त्यामुळे प्रत्युत्तर काही नव्हतं प्रभाकरकडे धावा झाले धाफल की आपण तर एकाहत्तर बहात्तर धावांचं लक्ष आहे पाच षटकामध्ये जर विचार केला तर चौदा पूर्णांक चाळीसच्या सरासरी धावा करायचे आहेत तर दा, धावा होतील विजयला चांगली बॅटिंग करावी लागणार खास करून सागरला चांगली बॅटिंग करावी ऋषभकडे देखील आपण खूप चांगले आपण बॅटर आहे ऋषभ त्याला मात्र इथून चांगली बॅटिंग करावी पद्माकरला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे पण माझ्या गोलंदाजी देखील तेवढीच चांगली सांगा विजयचे देखील आपण गोलंदाजी पाहू शकता मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या आमचे साथी समालोचक साई पाटील यांच्याकडे धन्यवाद डीजे संख्येचा जो उच्चांक आहे टीम ओमसई आगासनचा ब्याऐंशी धाव संख्येचा तो उच्चांक तोडला जाईल की काय मात्र तसं घडलं नाही अंतिम मोमेंटला मात्र चांगलं षडक राहिलं ते गोलंदाजी करत असताना सौरभचं कारण की सौरभनं स्लॉगोरमध्ये धावा खर्च केल्या नऊ मागील दोन्ही षटकं चांगली राहिली कारण की निलेशने देखील नऊ खर्च केल्या एका बाजूला सौरभने देखील फक्त नऊ खर्च केल्या आणि दोघांनी दोन दोन विकेट देखील प्राप्त केले एक दे एकंदरीत पाच षटकामध्ये एकाहत्तर बनवल्या धावसंख्या जरूर मोठी पाहायला मिळते मात्र हे लक्ष कठीण देखील नाही आहे क्रिकेटच्या परिभाषेमध्ये जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर पाच षटकं म्हणजे तीच चेंडू आणि तीज चेंडूमध्ये बहुधा आपल्याला मोठी धावसंख्या पाहायला मिळते मात्र आज बऱ्याच काल आतापर्यंत जर आपण विचार केला तर धावसंख्या के ही मर्यादित पाहायला मिळत होती मागील जर काही सामन्यांचा विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये हेडूटने टीमनं पंचावन्न बनवल्या त्याचा पाठलाग झाला त्यानंतर चिंचोली पाडानं बासष्ट बनवल्या होत्या दिवा संगण त्या देखील चेस केल्या होत्या त्यानंतर शिर्डोनं त्रेचाळीस बनवल्या त्या देखील चेस केल्या होत्या त्या म्हणजे टीम काटेनं आणि एका बाजूला जर विचार केला तर डिवा टीमनं चाळीस बनवलं तर त्या देखील चेस केल्या होत्या त्या गुरुदत्त इलेवन सागावनं या मॅच मध्ये मात्र दहावा चेस होतील का आतापर्यंत जेवढे सामने झालेत तेवढे प्रत्येक मॅचमध्ये धावा ह्या चेज झाल्यात मात्र आता धावसंख्येचा बचाव केला जाईल का आणि जो काही आढावा मागील मॅच मध्ये आपण पाहिलाय मात्र ते चित्र आता बदलताना पाहायला मिळेल का सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणिकेत आणि वृषभ अशी नवखी जोडी मैदानाच्या आतमध्ये कारण की तिसगाव संघ म्हटला की सातत्यानं अग्रणी पद्माकर असतील किंवा सागर असतील या फलंदाजाला आपण नेहमीच पाहिलंय मात्र आता युवा टॅलेंट ते देखील पुढे सरसावतायत आणि आता मात्र जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती देखील असेल दोन महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तर एका बाजूला गोलंदाजसाठी जो संघ सातत्यानं ओळखला जातो टीमाडवलीचा जर विचार कराल तर विजय पवार गोलंदाजसाठी सातत्यानं तो ओळखला जातो आणि आज फलंदाजच्या माध्यमातनं या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक त्यांना आपल्या नावावरती केलं आणि अप्रतिम खेळ त्यांनी मैदानाच्या चौफेर दाखवला या अगोदर एक अर्धशतक आपण नोट आउट पाहिलं होतं ओमसाई आगासन संघाच्या करण बेडेकर याचं ज्यानं पन्नास धावा कुटल्या होत्या आणि आज त्याच प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि मुली टीमकडनं विजय पवार नामक या फलंदाजचा गोलंदाजसाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाज प्रभाकर भाणे जे अंतिम चेंडू खेळण्यासाठी आले होते धाव भारू शकले नाहीत मात्र गोलंदाजी कशी असेल याकडे नजरा लावून असतील सर्व त्यांचे पण त्यांचा सिग्नल येतो सामना चालू होणार आणि लक्ष आहे ते विजयासाठी बहात्तर धाव संख्येचं टू बहात्तर धावा विजयासाठी बनवायचा आहे तो, तो विकेटचा पहिला चेंडू इथे मात्र चोख प्रत्युत्तर दिलं पहिल्याच बॉलवर चेंडूला पाठवलंय सीमा पार खणखणी तसा चौकार जशी सुरुवात राहिली होती टीम अडवलीची तशी जर सुरुवात पावर पॉवर सर्कलमध्ये तीस ते पस्तीस धावा पॉवर प्लेमध्ये बनवल्या ना तर मॅच मात्र खरी रंगताना पाहायला मिळेल अपेक्षा आहे या दोन्ही फलंदाजांकडनं आणि पॉवर प्लेमध्ये खास करून मोठ्या धावसंख्येची गरज असेल फाटला करण्यासाठी इथे देखील फटका चांगला आहे अलँग दी कार्पेट रक्षात्मक क्रिकेटचं तंत्र मंत्र वापरताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अनिकेत पाहायला मिळतो चौकारनंतर सिंगल टम्प्रमेंट पाहायला मिळेल मात्र हा सामना असा आहे की जिथे जास्त काल टेम्परमेंट पकडून चालणार नाहीये कारण की संयम इथे पकडून जास्त वेळ चालणार नाही आहे याचं कारण की खूप मोठी धावसंख्या चेस करायची आहे त्या कारणास्तव का मात्र आता प्रत्येक बॉलला टार्गेट करावं लागेल आणि गोलंदाजाला देखील टार्गेट करावं लागेल फील्डची रचना पाहून फटके खेळावे लागतील कारण की पहिला फटका अतिशय सुरेख होता चौकार पाहिला आणि त्यानंतर मात्र बॅकअपला क्षेत्रक्षक होता तिथे मिळाली एकच धाव पाच धावा धावपाळकावरती षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे गोलंदाजसाठी प्रभाकर फटका खेळायचा होता ऑन साईडला चेंडू डीपमध्ये जरूर चाललाय दुसऱ्या दावेसाठी प्रयत्न होईल आणि प्रयत्न सफल देखील झालाय दोन धावा मिळतील त्या फलंदाज वृषभला देखील राईटी लेफ्टी असं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये डाव्या हाताचा फलंदाज वृषभ आणि साथीला उजव्या हाताचा आक्रमक आणिकेत देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय सात धावा तीन चेंडू नंतर अजूनही पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील तीन चेंडूंचा खेळ पर्याप्त असेल इथे फटका चांगला आहे प्रॉपर टाइमिंग एका एक टप्प्यावरती चेंडू जाईल बॅकवर्ड क्लिअर लेग सीमा पार वन मोर दर्जेदार सहकार दोन्ही फलंदाज क्लास मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना काय चेंडू या ठिकाणी मात्र खेळून काढलाय ज्या प्रकारे चेंडू पडला होता तदनंतर मात्र हा फटका आपल्याला एक्झिक्युट होताना पाहायला मिळाला सुरेख फटका अगदी जिथे क्षेत्रक्षक नाही आहे त्या क्षेत्रामध्ये हा चौकार पाहायला मिळाला म्हणजेच की क्षेत्रक्षणाची पाहणी आणि माइंडमध्ये ते सेट आहे की कोणत्या क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक आहेत इथे देखील फटका चांगला आहे पुन्हा एकदा त्याच दिशेला आता थोडासा फाईन हा चिडणू जाईल लेग सीमारेषा पार आणखीन एक चौकार फलंदाज वृष बॅटमधनं बहात्तर धावा बनवायच्या होत्या पाच षटकामध्ये प्रतिषटकाचा विचार केला तर चौदा पूर्णांक चार शून्य अशी धावगती राखायची होती आणि आतापर्यंत जर आपण धावांचा विचार केला तर पंधरा धावा धापळकावरती म्हणजे ज्या वेगानं ज्या गतीनं धावा विजयासाठी आवश्यक आहेत ती गती मात्र राखली जाते पॉवर सर्कलमध्ये आतापर्यंत तर षटकातील आता शेवटचा चेंडू इथे देखील फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्रक्षक आहेत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमारे पार उत्तुंगाचा षटकार फलंदाज वृषभ कडनं दावा धावपलकावरती टिट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर हे काय असतं हे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता बहात्तरचं समीकरण पहिल्या षटकामध्ये एकवीस दवा एका बाजूला जर आपण कंपॅरिझन केलं दोन्ही इनिंगचं तर पहिल्या षटकामध्ये सौरभनं एकोणीस खर्च केल्या होत्या मात्र आता विरोधी संघाकडनं त्या वसूल केल्या जातात कारण की तब्बल एकवीस बनवल्या आहेत एकोणीसशे अगेन्स्ट म्हणजे इथे कुठे काय होईना तिसगाव संघ एक पाऊल पुढे आपल्याला पाहायला मिळतोय मात्र अजूनही त्यांचा संघर्ष संपला नाही कारण की अजूनही आता त्यांना विजयासाठी आवश्यकता आहे येणारे चोवीस चेंडू म्हणजे येणारी चार षटकं आणि एकावन्न एक धावसंख्येची आवश्यकता स्पर्धेचा नियम आहे सामना बरोबर सुटला तर प्रथमता विकेट आणि त्यानंतर टॉसचा विचार करण्यात येईल काय जबरदस्त फलंदाजी या मॅच मध्ये मात्र खऱ्या अर्थानं आता प्रेक्षक नजरा रोखून आहेत की मॅच मध्ये काय घडतंय इथे मात्र चांगला चेंडू होता खोदून काढलाय डीपमध्ये क्षेत्रक्षक आहे दोघांच्या मधून चेंडू फरार गोलीच्या वेगानं सीमा पार आणखीन एक चौकार दोन्ही फलंदाज मात्र आता खऱ्या अर्थानं आक्रमक झालेत दोन्ही बाजूनं अटॅक आपल्याला पाहायला मिळतो बालू सर ज्यावेळेस मोठं टार्गेट असतं ना आपल्या समोर त्यावेळेस मात्र दोन्ही बाजूनं धावा येणं हे महत्वाचं असतं आणि त्याच महत्वाच्या धावा दोन्ही एंडनं खऱ्या अर्थानं आता पाहायला मिळत आहेत कारण की सुरुवातीला एक चौकार अनिकेतनं दाखवला तो सिंगल घेऊन नॉन स्ट्राईकला आला होता आणि तिथे मोर्चा सांभाळला वृषभनं त्यांना दोन आणि एक उत्तुंग षटकार दाखवला आणि जशी स्ट्राईक पुन्हा अनिकेतच्या हातामध्ये आली त्याने पुन्हा एकदा चौकार दाखवलाय धावसंख्या जाईल ती पंचवीस या आकड्यावरती बिंडबाद पंचवीस अशी तडाखेबंद सुरुवात पाहायला मिळते ते तिसगाव टीमची इथे मात्र हलक्या आताना फक्त दिशा द्यायची होती चेंडू मध्ये गती पाहिली आणि त्या गतीने मात्र बेट केलंय विजय पवार गोलंदाज साठी आपल्याला पाहायला मिळतोय या टीमचा प्रमुख गोलंदाज अनेक मैदान ज्यानं गोलंदाजच्या जोरावरती गाजवली आहेत तोच मात्र गोलंदाज पाहायला मिळतो रिवर्सी अस्त्र बाहेर काढलाय आणि ज्या वेगानं चेंडू आला होता फलंदाजच्या दिशेनं तितक्याच वेगानं चेंडूला सीमा रेषा पार धाडलय आणि ते मात्र चार मिळतील धावसंख्या चार चे साहाय्यानं एकोणतीस या आकड्यावरती काय असतं ते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता या अगोदर जेवढे सामने होते कबी धावसंख्येचे सामने तिथे मात्र पाठलाग करताना संघ किंवा फलंदाज अगदी कॅल्क्युलेशन पाठलग करत होते आणि इथे मात्र जर आपण विचार केला तर तिसगाव संघानं देखील कॅल्क्युलेशन के केलं होतं की सुरुवातीच्या दोन षटकामध्ये आम्हाला जबरदस्त सुरुवात किंवा मोठी धावसंख्या पाहिजे आणि ती धावसंख्या जरूर उभारली आहे फुल्लींचा चेंडू होता हवा तसा बॅटवरती हा चेंडू आला नाही एक धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल आणि एकच्या मदतीनं धावसंख्या तीस या आकड्यावरती सलग तीन षटकार जर ठोकले तर जी गायकवाड यांच्याकडनं रोख रक्कम पाच हजाराचं कॅश प्राईज यस आणि विकेट अॅट्रिकसाठी गणेश जी शेलार यांच्याकडनं दोन हजार रुपयाचं पारितोषिक आहे दोन्ही टीमच्या बाजूने मात्र त्यांचे खंदे समर्थक आहेत आणि बक्षिसाचं आमिष देखील दाखवलं जातं जेणेकरून हा सामना जिंकावा ही अभिलाषा मात्र त्यांचे चाहते बालगत असताना मैदानाच्या आतमध्ये मात्र सामना खऱ्या अर्थानं रंगताना आणि संघर्षमय ही लढत मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या धपडकावरती तीस धवा षटकातील आता चेंडू मात्र अजूनही शेष आहेत ते दोन चेंडू महत्वपूर्ण दोन चेंडू कारण की पॉवर सर्कलचे हे अंतिम दोन चेंडू आहेत ते मात्र लावड आपील पंच आपील धरून अपील उचलून धरताय आणि पायचीतच्या स्वरूपामध्ये मात्र पहिला मोठा धक्का लागतोय तो, तो पाठलाग करणाऱ्या तीजगाव या टीमला तिसगाव संघ तर मात्र सामना ते फिनिश करू शकतात मात्र क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये कधी बाजी इकडे तर कधी तिकडे असं आपण नेहमी म्हणतो आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळतं पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं फलंदाजी करणारा संघ मजबूत स्थिती प्राप्त करतो त्यानंतर मात्र गोलंदाज विजय पवारनं आपल्या टीमला कमबॅक मिळवला आणि त्यानं दोन महत्वपूर्ण फलंदाजांनी देखील बाद केलं आणि फक्त धावा खर्च केला त्या न एकंदर दोन षटकामध्ये तीस धावपालकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि येणारे अठरा चेंडू विजयासाठी बेचाळीस धावसंख्येची अद्याप ही गरज आहे गोलंदाजीमध्ये तिसरं षडक घेऊन गोलंदाज सचिन सचिन गायकर आपल्याला पाहायला मिळतील जे फलंदाजसाठी देखील आले होते अनुभवी फलंदाज आणि अनुभवी गोलंदाज देखील आहेत त्या टीमचे

आणि एक क्षेत्रक्षक देखील त्यासाठी सजवला गेला आहे खऱ्या अर्थान जर टीम अडिवलीचा विचार केला तर क्षेत्रक्षणाची जी रचना केली आहे कारण की दोन्ही आसपासचे संघ असल्या कारणास्तव कोणता फलंदाज कोणत्या दिशेला खेळतो आणि कोणत्या दिशेला स्ट्रॉंग आहे हे माहीत आहे आणि त्या प्रकारे क्षेत्रक्षक सजवलं गेलं आहे इथे मात्र धाव पूर्ण झाली पुन्हा एकदा त्याच प्रकारचा प्रयत्न पंचांचा लेग बाईजचा इशारा येतो संघाच्या खात्यामध्ये ही धाव मात्र जोडली जाईल आणि संघ पोचलाय तो एकतीसच्या घरात दोन गडीबाद एकतीस अशी धावसंख्या बहात्तर धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवात दमदार राहिली मात्र आता सातत्य राखावं लागेल या स्पर्धेमध्ये आव्हान टिकवायचं असेल तर धावसंख्येच सातत्य मात्र इथे राहावं लागेल धावसंख्या उभारावी लागेल प्रयत्न दोघांकडनं खूप चांगले होत आहेत तिसऱ्या षटकासाठी हा तिसरा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर मात्र आपल्याला सामना पाहायला मिळेल इथनं विजेता संघ माता काटे समोर संघर्ष करेल कारण की दुसऱ्या फेरीतील पहिली लढत ह्या स्पर्धेमध्ये अगोदरच खेळवण्यात आली होती गुरुदत्त इलेवन सागाव आणि श्री गणेश क्रिकेट संघ दिवा ह्यांमध्ये ती लढत झाली होती आणि सागाव संघानं सामना जिंकला होता म्हणजे इथनं विजेता संघ पुन्हा एकदा लगेच फाईट करेल काटे टीम समोर इथे फटका चांगला आहे मात्र क्षेत्रक्षक चेंडू खाली येईल चुकी नाही आहे त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारची आणि तिसरा धक्का लागतोय तो म्हणजे गाव टीमला बॅक टू द पिलियन फलंदाज सौरभ फलंदाज पाचव्या क्रमांकावरती विजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत जी फलंदाजी विजय पवार न केली तशी फलंदाजी ठिकाणी विजयला करावी लागेल ती म्हणजे तीसगाव संघाच्या साथीला अनिकेत आहेत मात्र अनिकेतला साथ द्यावी लागेल आणखी कोणतंही कार्य फक्त एकट्याने होणार नाहीये त्यासाठी सहभाग भागीदारी जी आपण म्हणतो ती भागीदारी मात्र इथे निर्माण करावी लागेल तीसगाव टीमला उर्ध विकेटचा हा चेंडू प्रहार केला क्षेत्रक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर आता मात्र विजयच्या बॅटमध्ये विजयच्या बॅटमधनं क्षणी तडाका पाहायला मिळाला पाचव्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि मात्र आपला टॅलेंट मैदानावरती सादर करत असताना सदोतीस धावा धापळकावर कावर षटक क्रमांक का तिसरं मार्गस्थ आहे अजूनही सामना संपला नाही हे दाखवून देणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय संघर्षाचा शंखनात करणारा खऱ्या अर्थानं हा षटकार विजय यांच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय अजूनही अशा काही फटक्यांची गरज आहे टीम तिसगावला इथे मात्र चेंडू चांगला होता हवा तसा मिडल करता आला नाही चेंडू एक पंचांचा इशारा येईल एक धावी ते होईल प्राप्त आणि एक धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचेल ते अडतीस याकडे कंपेरिजन जर आपण केलं तर सुरुवातीला जेव्हा फलंदाजी करत संग, पहले होता अडिवलीस संघ त्यावेळेस त्यांनी पहिल्या षटकात एकोणीस दुसऱ्या षटकात सोळा आणि तिसऱ्या षटकात तब्बल अठरा अशा सुरुवातीच्या तीन षटकामध्ये मोठ्या धावसंख्या बनवल्या होत्या मात्र इथे सुरुवात दमदार राहिली पिवनमध्ये मात्र दुसऱ्या षटकामध्ये थोडासा पिछाडीवरती राहिला पाठलाग करणार तिसगाव संघ आणि या षटकामध्ये मात्र प्रयत्न त्यांच्या माध्यमातून चांगले होत आहेत इथे देखील शपल झाले होते आणि चेंडू खेलून काढलाय फाईन लेग सीमारेषेच्या दिशेनं हा मानतात चेंडू फरार सीमा पार सवकार तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय पाण्याची माग केली जाते ट्वेल्थ मॅन आपण पाणी घेऊन जायचं आहे तीन षटकानंतर जर आपण धावसंख्येचा के विचार केला तर बेचाळीस धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि समीकरण जर आपण पाहिलं तर येणारे बारा बॉल आणि तीस धावसंख्येची आवश्यकता आता मात्र सामन्यामध्ये मा बॅलन्सपणा जिवंतपणा आपल्याला पाहायला मिळतो बालूसर कारण की बेचाळीस चौदाच्या सरासरीनं बनवल्यात आणि पंधराच्या सरासरीनं आता तीस बनवायच्या आहेत दोन षटकामध्ये म्हणजे सामना अजूनही संपला नाही आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे तिसगाव टीमसाठी त्यांचा सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे आणि साथीला गेलेला जो विजय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो त्याने देखील षटका टोकला आहे म्हणजे आता त्यांच्या समर्थकांच्या आशा पल्लवीत झाल्यात खऱ्या अर्थानं कारण की आता दोन्ही बाजूनं जर अटॅक झाला तर हे लक्ष आपण पूर्ण करू शकतो हा विश्वास मात्र आपल्याला पाहायला मिळेल तो तिसगाव टीमकडनं तर एका बाजूला ज्या गोलंदाजानं पहिलं षटक चांगलं फेकलं होतं तोच गोलंदाज आता मात्र पुन्हा एकदा आपल्याला विजय पवार पाहायला मिळेल आत्मविश्वास त्याचा आपल्याला निश्चित दुनावलेला पाहायला मिळतो याचं कारण की फलंदाजी त्यानं खूप चांगली केली आणि पहिलं षटक देखील त्याच्याकडनं खूप चांगलं हाताळलं गेलं आहे आणि त्याच्यावरती विश्वास टाकला टीमनं दुसऱ्या षटकामध्ये आपण त्याला पाहू शकता गोलंदाजी ट्रॅकवर येणारे बारा बॉल आणि तीस धावसंख्येची आवश्यकता पाच षटकांमध्ये नेहमी आपण म्हणतो चौथं षटक हे टर्निंग पॉइंटचं षटक आणि ते षटक मात्र विजयनं आपल्या खांद्यावरती स्वीकारलंय या मॅच मध्ये हे सहा बॉल हे षटक खूप महत्वाचं असेल कारण की इथे जर जास्त धावा आल्या तर मॅच मध्ये मात्र वापसी पाहायला मिळेल ते तीस गावची मात्र इथे जर एक दोन विकेट आणि डॉट बॉल जर फेकले तर या मॅचवरती वरती पकडभक्कम करताना आपण पाहू शकतो तर हनुमान अडिवली टीमला दोन्ही संघ मेहनतीची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करत असताना जिद्द दोघांची पाहायला मिळते चिकाटी देखील दोन्ही टीमनं दाखवली इथे मात्र रिदम मध्ये थोड्याशा चुका होत आहेत आणि पुन्हा गोलंदाजी मार्कवर परतताना विजयला पण पाहू शकाल कारण की गोलंदाजाला रणवेमध्ये अगदी बॅलन्सपणे धावावं लागतं त्यानंतर रिलीज ऑफ डिलिव्हरी त्यानंतर फॉलो थ्रू या साऱ्या क्रिया कराव्या लागतात आणि कुठे अडथळा जाणवला तर तो लगेच थांबतो बॉलर्स बॅक ड्राईव्ह क्षेत्रक्षण मी म्हटलं होतं गोलंदाजाला ज्या क्रिया पार कराव्या लागतात आणि त्या करून बॅलेन्स राखत फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवायचा असतो त्याच्याकडे आलेला आणि तो चेंडू मात्र अडवण्यामध्ये मा यशस्वी झाला विजय आणि डॉट बॉल ची सांगता होते खूप वेगाने चेंडू त्याच्या दिशेने आला होता मात्र चांगलं क्षेत्रक्षण क्लीन बॉल्ट आणि फलंदाज बाद झालाय महत्वपूर्ण धक्का ह्या वेळेस विजयकडनं गोलंदाजसाठी सातत्यानं ओळखला जातो आणि आपली ओळख या मैदानावरती पटवून देत असताना विजय पवार मैदानाच्या हातमध्ये डीजे पाहिले अत्यंत वेगानं चेंडू फेकले जात आहेत आणि एकोरिसशी आपण विजय पवारकडनं पाहू शकता हे ॲक्वोरिसशी गोलंदाजाला खूप महत्त्वाची ठरते नेहमी ज्या ज्या खेलपट्टीवरती किंवा ज्या ज्या स्पर्धेमध्ये त्या मैदानावरती आपण सहभाग नोंदवता त्यावेळेस मात्र वेगासोबत आपल्याला एकुरिसशी महत्वाची असते आणि ती एकुरेट गोलंदाजी मात्र विजय पवारकडनं आपल्याला पाहायला मिळते इथे देखील सलग दुसरा चेंडू एस्टँडवरती आणि दोन चेंडू दोन सफलता त्या देखील क्लीन बोलच्या माध्यमात या स्पर्धेमध्ये मात्र विकेट हॅट्रिकची संधी चालून आली आहे ती फलंदाज विजय पवारला आजचा दिवस खऱ्या अर्थानं गाजवताना आपण विजय पवार पाहतोय फलंदाजी मध्ये दमखम पाहिला या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक चाणं झलकावलं आणि आता मात्र त्याला संधी आली आहे या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक नोंदवण्याची अगोदर दोन विकेट हॅट्रिक आपण पाहिल्यात टीम उसारगर खेळत असताना बिंदास पाटीलनं कालच्या दिवसामध्ये तीन चेंडू तीन विकेट तर पारितोषिक असेल ते म्हणजेच योगी भाने यांच्याकडनं विकेट हॅट्रिक जर नोंदवली तर रोख रक्कम पाचशे रुपयाचं कॅश प्राईज विजयसाठी जमा झालंय एका बाजूला जर, एक जर अर्धशतकाचा विचार केला तर त्यासाठी हजार रुपयाचं कॅश प्राईज त्यानं प्राप्त केलंय है। इथे हॅट्रिक आली तर देखील पारतोषिक कमावू शकला असता मात्र इथे फटका चांगला आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ले चेंडू थांबणार नाही चेंडू सीमा पार चौकार येतोय फलंदाज पद्माकर यांच्या बॅटमधनं होल्ड इज गोल्ड अशी फलंदाजी मात्र आता पाहायला मिळेल कारण की पहिल्याच बॉलवर मात्र अनुभवपणाला लावत असताना क्लास दाखवलाय आपण नेहमी म्हणतो की फॉर्म हा आपला एक जात असतो मात्र आपल्यामध्ये दडलेला क्लास हा परमनंट असतो आणि तो क्लास मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करत असताना पद्माकर आपल्याला पाहायला मिळत आहेत सिनियर खेळाडू आहेत आणि पहिल्याच बॉलवर चौकार टोकलाय नऊ मात्र नेऊन ठेवली ती सेहेचाळीसच्या घरात कारण की बेचाळीस होत्या सुरुवातीला तीन षटकामध्ये आणि मात्र हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो एकंदर सेहेचाळीस धावा आता धावपळकावरती इथे देखील फटका चांगला आहे अलॉंग द कार्पेट चेंडू गरंगळत गेला होता आणि तिथे मात्र एक धाव प्राप्त होईल सत्तेचाळीस धावा आता धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतील आणखी जो सलामवीर आहे मात्र त्याच्या साथीला म्हणता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जास्त काल खेल करू शकला नाही आणि याच कारण की संघ थोडासा पिछाडीवरती आहे मात्र अजूनही कार्य समाप्त झालं नाही रिवर्स एक देखना फटका आणि चेंडू जाईल तो सीमा रेषा पार हा चौकार पाहायला मिळतोय फलंदाज अनिकेतच्या बॅटमधनं जे विकेट आणि त्यानंतर मात्र टॉस विकेटचा विचार केला तर पाच गमावले होते आणि तिसगाव संघानं गमावले विचार केला तर टॉस तिसगाव टीम न जिंकलाय येणारे सहा चेंडू चला आपण नक्षत सजवायचा आहे आणि आवश्यकता एकवीस धावसंख्येची संख्येची की धावपालकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात सांगितलं अर्धशतक पूर्ण झाले तिसगाव गाव टीमचं एकावन्न धावा आणि आता मात्र सहा चेंडू मध्ये त्यांना गरज आहे ती एकवीस दाव संख्येची सहा बॉल एकवीस धावा सामना अजूनही संपला नाहीये कारण की सलामीर मैदानाच्या आतमध्ये आणि मात्र त्यांच्या साथीला सिनियर फलंदाज पद्माकर आपल्याला पाहायला मिळतात त्यांनी देखील चौका ठोकत सुरुवात केली इनिंगची म्हणजे या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला मजा येईल या मॅच मध्ये रंगत पाहायला मिळेल या मॅच मध्ये कडा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता गोलंदाजसाठी अंतिम षडक मात्र सोपावले गोलंदाज नवीन नाव नवीन आहे आणि गोलंदाज देखील नवीन आहे नवीन भाने गोलंदाजीसाठी सज्ज होईल नवका गोलंदाज आणि त्याच्यावरती बरफसा टाकला टीप अडिवली सहा बॉल धावा रोखायचे आहेत एकवीस इथे मात्र पहिला चेंडू स्वैर चेंडू नवख्या गोलंदाजावरती दडपण देखील तितकंच असतं कारण की क्रिकेटमध्ये भरपूर गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतात आणि तो अनुभव शिकवत असतो आणि इथे मात्र काय घडलंय पहिला चेंडू तर स्वय आलाय आणि आता समीकरण येणारे सहा चेंडू एकोणीस धाव आवश्यकता सहा बॉल एकोणीस ची गरज आहे इथे मात्र चेंडू पहावा लागेल आणि पंच दर्शवतायत की हा चेंडू यष्ट्यांच्या वरून ट्रॅव्हल झालाय आणि डॉट चेंडू इथे डॉट चेंडू पाहायला मिळतो इथे एक एक डॉट बॉल दडपण निर्माण करू शकते ते तीच वरती आणि इथनं एक एक डॉट बॉल संजीवनीचं काम करेल टीम अडिवलीसाठी आता पाच चेंडू वीस धावसंख्येची आवश्यकता प्रति चेंडू मागे चौकाराची गरज आहे इथे मात्र फटका चांगला आहे चेंडूला फेकून देत असताना सीमा रेषा पार चेंडू एका टप्प्यावरती जाईल आणि हा चौकाराचा इशारा पंचांचा आणि या चारच्या दर्शवायचा आहे चौकार की षटकार यस सवकरचा इशारा येतोय पडदा आहे काही ठिकाणी चार चेंडू आणि सोलाची गरज काय मॅच मध्ये मात्र ट्विस्ट पाहायला मिळतो बरेचशा अप अँड डाऊन्स या मॅच मध्ये आपण पाहिलेत पहिल्या षटकात धावा खूप आल्या होत्या त्यानंतर दोन षटक विजय पवार ची अतिशय चांगली राहिली इकॉनॉमिकल राहिली आणि ह्या मॅच मध्ये मात्र आता रंगत पाहायला मिळते चार चेंडू आणि सोला धाव संख्येची गरज नवीन भाने गोलंदाजीसाठी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅकवर चार चेंडू आणि सोला त्याला रोखायचे आहेत इथे देखील फटका चांगला आहे प्रोपर टायमिंग चेंडूला फेकून देत असताना स्क्वेअर केरलेक्स सीमारेषा पार चेंडू जाईल सहा धाव संख्येसाठी आणि या षटकाराच्या मदतीने मात्र या सामन्याचं समीकरण बदललंय कारण की चार चेंडू आणि सोलाची गरज होती अशा मुवमेंटला हा षटकार आलाय आता मात्र तीन चेंडू आणि दहा धाव संख्येची गरज हा फलंदाज पाच सातव्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये का हा प्रश्न त्यांच्या मात्र पाठराक्यांकडनं विचारला जातो कारण की त्यानं एका क्षणी चौकात डोकला त्यानंतर नुकताच दोन चेंडूवरती त्यानं दहा दाबा एकवटल्या आहेत आणि आपल्या संघासाठी संजीवनी देणारं कार्य मैदानाच्या आतमध्ये तो करत असताना विचार केला बालू सर तर अगदी पैसा उसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते सहा चेंडू एकवीस ची गरज होती स्वयं आला होता पहिला चेंडू त्यानंतर डॉट देखील आला होता मात्र अजूनही सामना संपला नाही हे दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये ओल्ड इज गोल्ड अशी कामगिरी पद्माकर यांची पाहायला मिळते धावसंख्या धावपळकावरती साथी गुणसंख्या एक अशू आम्हाला माहिती देतात दे की बासष्ट धावा आणि आता दहा धावसंख्येची गरज आणि चेंडू शेष आहेत ते तीन चेंडू विकेटचा विचार केला तर विकेटची बरोबरी आहे म्हणजे दोघांचे पाच पाच विकेट गेलेत आणि विकेट नंतर टॉसचा विचार केला जातो म्हणजे नऊ देखील चालू शकतील आता सामना मात्र कुशल मुवमेंटला आहे आता मात्र महत्वाचा चेंडू असेल तीन चेंडू आणि दहा धावा संपूर्ण प्रेक्षक वर्गाच्या नजरा लागल्यात या मॅचच्या दिशेनं आणि प्रेक्षक वर्गाची चर्चा रंगली आहे की इथनं सामना कोण जिंकेल तीन चेंडू दहाची गरज गोलंदाज नवीन बाणे पंचांच्या दिशेनं मात्र धावत येत होता आणि हा चेंडू प्रहार केला शेतरक्षक आहे दूरवरण आणि झेल कॅरी करतायत इथे मात्र हा झेल आता मात्र अगदी चांगला झेल पाहायला मिळाला आणि या झेल नंतर शांतता पसरली ती म्हणजे डगआउट मध्ये तिसगाव संघाच्या कारण की ह्या बॉलवर जर षटकार आला असता तर विजयाच्या दिशेनं मात्र तिसगाव संघ आपल्याला पाहायला मिळाला असता तसं घडलं नाही कॅच आऊट झालेत आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत हितेश दोन चेंडू आणि आता मात्र कंपल्सरी धावा बनवाव्या लागतील कारण की विकेट जास्त गमावलेत ते तिसगावनं दोन चेंडू आणि आता दहा धावसंख्येची आवश्यकता बासष्ट धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दोन बॉल दहाची गरज आहे दोन चेंडू दोन मोठे प्रहार या अगोदर आपण पाहिले होते पद्माकर यांच्या बॅटमधनं चौकार षटकार आणि आता मात्र चौकार षटकार पाहायला मिळेल का फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हितेश आलेत आठव्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आणि दोन चेंडू दहा त्यांना बनवायचे आहेत विजयासाठी इथे यार्कलेचा हा चेंडू फेकला होता धाव घेण्याची संधी जरूर प्राप्त झाली होती एक धाव लेग स्वरूपामध्ये आली आहे आणि हा सामना मात्र झुकला आहे तो अडिवले टीमच्या बाजूनं अजूनही मात्र काही चमत्कार उरला आहे का कारण की क्रिकेट आहे आपण पाहिलं एक चेंडू नऊची गरज असताना देखील मुरबी टीमनं धावा बनवल्या होत्या सातत्यानं तो इतिहास सांगितला जातो मात्र तशी चुकी गोलंदाज करेल का कारण की इथे जे लक्ष उरलंय कॅल्क्युलेटिवली जर आपण विचार केला तर एक चेंडू सहा बांधतात आणि आता लक्ष आहे एक बॉल नऊची आवश्यकता तर इथे जर खराब चेंडू फेकला गोलंदाजानं तर या मॅच मध्ये मात्र वापसी पाहायला मिळेल तीसगाव संघाची मात्र ज्या गोलंदाजानं आतापर्यंत जे चांगलं कार्य केलंय त्याच्यावरती पाणी फेडण्याचं काम तो करेल का असे अनेक सारे प्रश्न या मॅच मध्ये मात्र प्रेक्षकांना भेटसावत आहेत गोलंदाज सज्ज होईल शेवटचा चेंडू फेकण्यासाठी एका बाजूला रोहित आमच्या दिशेनं मार्गक्रमण करताना कारण की यानंतर मध्ये काटे संघ असेल विजेत्या संघासोबत खेळताना तो संघ आपल्याला पाहायला मिळेल शेवटचा एक चेंडू आणि नऊ धाव संख्येची आवश्यकता एक सहाच समीकरण असतं ना तर खऱ्या अर्थानं मजा आली असते एक चेंडू नऊची गरज रिव्हर्स सेफच्या माध्यमात फटका खेळून काढलाय चेंडूचा टीम तिसगावनं सामना जिंकला टीम आढवलीनं मात्र एका बाजूला प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम तिसगाव टीम न देखील केलं त्यांचं देखील आपण कौतुक करू आणि त्यांचे आभार व्यक्त करू की या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला तर एका बाजूला अभिनंदन करूया आपण टीम तर ह्या मॅच चा मॅन ऑफ द मॅच त्याच्यासाठी हजार रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे ते म्हणजेच योगी भाने यांच्याकडनं आणि या स्पर्धेतील दुसरा अर्ध